फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सरकार सरकार अहो काय झालंय तुम्हासनी? अरे सरकार, आज पहिल्यांदा बंगल्यातून निघताना तुम्ही काठीही सरलात. काय काय झालंय सरकार? आज बाहेर पडावंसच वाटत नाही. का तब्येत बरोबर नाही काय? तब्येतीचं काय नाही रे, पर मन मानत नाही, काहीतरी चुकल्यागत वाटते. आणि आत्ता पात्र चुकलं नसेल तर मोर चुकल असं बी वाटत. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय सर? म्हणजे आज जर आपण गाव सोडलं तर काहीतरी हातचं निसटून जाईल असं वाटतंय सर. निसटून जाईल असं कोड्यात कमून बोलताय सरकार तुम्ही? जाऊ दे सोड, एक काम कर, त्या भागवताना कळवून टाक, पंडित बाईला फोन लावून सांग आजचं कॅन्सल म्हणून. जाऊ दे आजचं कॅन्सल. हो हो सरकार, आपण साताऱ्याचा एवढा मोठा प्लान आखलाय, हा जाता जाता कराडला आपले सोळंके कारखानदार आहेत, त्यांच्या कागदपत्रावर सह्या करायच्यात. हा साताऱ्यात आपले रांजवन पाटील आहेत, त्यांच्या जमिनी बघायच्यात. सगळ्यात महत्वाचं सरकार माया पंडित, तुम्हीच म्हणतात लय कामाची बाई आहे, ह्या तिच्या बरोबर हळूहळू संबंध वाढवायचे. आणि चंद्री सरकार, तुम्हीच म्हणलात की चंद्री साताऱ्यात असण्याची शक्यता आहे. म्हणून मला असं वाटतंय सरकार का आपण साताऱ्याला जायलाच पाहिजे. हा या लवकरच आला. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, मला सगळ्यांची नजर चुकवून यावं लागतं, वेळ लागणारच. आणि त्यात आज तो वाकडे यायचे. वाकडे? एनिवे त्या वाकडेचं जाऊ दे, मला सांग कामाचा प्रोग्रेस कुठपर्यंत आलाय? होत आहे होणार आहे, लवकरच होईल, एवढंच ऐकतोय गेले कित्येक दिवस. आपल्याला आता ठाम पावलं उचलायची गरज आहे. हे बघा शैलेंद्र त्याच्या कामात खूप बिझी आहे, काहीतरी नवीन ऑर्डर्स मिळालेत म्हणे, त्या क्लायंट्स बरोबर सतत मीटिंग्स असतात त्याच्या. आणि लेखाने मनालीही नाही, ते लेखाच्या गावी गेले. आपल्याला जर आपला डाव साधायचा असेल तर काहीतरी करणं गरजेचं आहे, आणि ती शैलेंद्र आणि मनाली दोघं एकत्र असणं गरजेचं आहे. शेत आहे ना वो, तिथं मला खेळायला यायचंय. आणि आबांना कळलं ना की तुला वरडायचं मला, आणि मग आई त्याशनी वरडायची, म्हणायची तिचं खेळण्याचंच वय ना, ती खेळणारच. आणि असं म्हटली नाही की मी पुण्यांना जायचं खेळायला. नाही टिशवीलाही खेळायचंय, तो एकटाच पडला असेल. तो विठू म्हणजे कोण, पोपट का? पोपट नाही, खेकडा. खेकडा? मा दोन लहान भावंड आहेत ना, यमी आणि चिर्या, आम्ही तिघ अंगणात नाही खेळायचो. आणि त्या दोघांची भांडणं झाली ना मग मलाच मध्ये पडायचं, आणि माझी आई मामा तिघांना हाणायची. लय मज्जा यायची. आता आहे आबा, यमी, शिर्या समजी माझी वाट बघत असेल. त्या धबधब्यावर बी जायचे. हाय बा, लय खुश होतील मला बघून, यमी आणि चिर्या बी होतील. किती दिस झाले ते असते बघायचं आहे.
ही तर चंद्रीच आहे ना वय सरकारला सांगायला हवं तू बुलेटला बोलवून आण नजर ठेव हिच्यावर आलो हॅलो हॅलो वाकडे साहेब मी माया पंडित बोलते कुठे आहात तुम्ही म्हणजे किती वेळ लागेल तुम्हाला गाडीतच आहे मी येतो येतो पोचतो पोचतो बरं ठीक आहे या लवकर मी वाट बघते एक गोष्ट लक्षात ठेव तुझा कुठलाही प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही आणि जास्त हुशारी करायची गरज नाही आहे लवकरात लवकर हे घर सोडून निघून जायचं ती इथून गेली तरी माझ्या डोक्यातून ती जात का नाही प्रॉब्लेम काय आहे आजपर्यंत मी कधी कोणाबद्दल एवढा विचार केलेला नाहीये मग हिचाच विचार माझ्या डोक्यातून का जात नाहीये हे खरंय की माझ्यामुळे तिला बरंच भोगावं लागलं मनोरमा मावशीनेही माझ्याच सांगण्यावरून तिला वाईट वागवायला सुरुवात केली होती खूपच त्रास दिला मी तिला पण आज मला त्याचा इतका त्रास का होतोय मला माझे सगळे मित्र म्हणतात की मला कोणाची काही पडलेली नाही मग मला असं का वाटतंय की मला हिची खूप काळजी आहे ती गेली मला न भेटताच गेली तिला आठवत तरी असेन का मी काय चाललंय हे मी तिचाच विचार का करतोय मला आता भीती वाटायला लागली की मी तिच्या प्रेमात तर यालाच प्रेम म्हणतात की प्रेम म्हणजे अजून काही आहे आणि जर प्रेम म्हणजे अजून काही असेल तर मग हे काय काय हे अरे साहिल अरे बा साहिल रडायचं नसतं कथायला भेटायचं मी तुला सांगितलं ना तुला तुझ्या आई वडिलांशी बोलाव असं वाटत तस तिला वाटत नसेल का वाटत असेल पण म्हणजे आता ती परत येणारच नाही का साहिल सांग ना ती परत येणारच नाही का मला तिला भेटायचं आत्ताच्या आत्ता ते कुठे असेल ती सांग ना ती आता पोहोचली असेल तिच्या गावी हे बघा आलं हे बघ ती जेव्हा घरी पोहोचेल ना तेव्हा तिच्या आई बाबांना तिच्या लहान भावंडांना
खूप खूप आनंद होईल तिला पाहून. माहिती ना तुला, बाप आता रडू नको रडू नको. मला सांग, तू जर उद्या कुठे हरवला आणि तू आई बाबांना खूप दिवसाने भेटला तर तुला किती आनंद होईल. तसाच लेखा ताईला आनंद वाटेल, कारण खूप दिवसाने ती आपलं घर बघेल. या वैशेत आता आई मला बघेल ना. आणा आबा पहिले रे वरवरतील मला आणि खूप रडतील, विचारतील कुठं होतीस इतके दिवस. आता तुम्ही आलात ना, तुम्हाला मी जेवणाशी पाठवणार नाही माझी आहे. काढला शॉट बघू, फाटलं नाही काय, नुसतं दुसवलंय. जा कोणाड्यातल्या सुई दोरा घेऊन ये, आत्ता शिवून देते. त्याने घर जाळलं तुझं, घरात घरात काय बी शिल्लक राहिलं नाही. माझी भावंड त्यांच्या बद्दल काय बी कळलं नाही. म्हणजे 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 ती जिती आहेत की नाही. गावचा चावकार लेखा उठ बाळा, उठ उठ बाळा उठ. बाई साहेब पाहिजे, माझ्या सामने भावंड पाहिजे, माझा आबा, मला माझं घर हवंय. शांत घर हवंय माझा. आपण आपण त्यांना सांगतो, मी शेरूला फोन करते. त्या माणसाला चांगली अद्दल करू, चांगली शिक्षा करू त्याला. अजिबात काळ, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा हा बाळा, तू काही काळजी करू नकोस. शांत 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 हो बाळा, आपण शोधूया त्यांना. शांत आई गं.